निसर्ग चक्रीवादामुळे अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं डोक्यावरचं छप्पर हरवलं हरिहरेश्वरच्या शीतल साळवी त्यापैकीच एक आधीच पतीचं छत्र हरपलेलं त्यात डोक्यावरचं छप्परही गेलं मोलमजुरी करून दोन मुलांसह सा संसार सांभाळणाऱ्या शीतल साळवींकडे घरावर पत्रे टाकायलाही पैसे नाहीत त्यांची व्यथा जाणून घेतली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी आत्ता आपण आहोत हरिहरेश्वर येथील शिवाजीनगर परिसरात आणि इथल्या शीतल साळवी यांच्या घरी आपण आलेलो आहोत आपण पाहूया त्यांच्या घराची काय नेमकी परिस्थिती आहे दोन दिवसापूर्वी जे चक्रीवादळ आलं त्या वादात ह्यांचं घर जे आहे ते संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे घरावर जे सिमेंटचे पत्रे होते ते पूर्णपणे उडून गेलेले आहेत आणि त्याशिवाय आजूबाजूची झाडं जी आहेत ती त्यांच्या घरावर पडले आणि त्यामुळे घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आपण त्यांच्या घराचा सगळा परिसर पाहतो आहे आणि त्यात प्रचंड मोठ्या अशा नुकसानीला शीतल साळवी यांना सामोरं जावं लागलेलं आहे आपल्यासोबत स्वतः शीतल साळवी आहेत आपण त्यांनाच विचारूया ताई ज्या वेळेला चक्रीवादळ आलं तेव्हा तुम्ही नेमक्या कुठे होतात आणि चक्रीवादळ आले ना तेव्हा आमच्या त्यात सरपंच आहेत ना त्यांनी आम्हाला एम दिलं नेले तर आम्ही नंतर संध्याकाळी आलात ना तेव्हा सगळं बघितलं तो परिसर सगळं उडालेला बघूनच आम्हाला घर खायचं काय द्यायचं काय आमची कंडिशन झाली आणि आम्ही राहायचं कुठं काय करायचं आम्हाला हे पण थे थे आता आमच्या घर उभवणे शक्य नाही परत अशी आमची परिस्थिती झाली काही आता ह्या घरावर जे पत्रे टाकायचे आहेत का तुम्ही पत्रे टाकलेत नाहीत नेमके पत्रे कुठून टाकणार आमचे टाकण्याचे पैसे हेच राहील शक्यताच नाही आमची हिंमतच आम्ही बाई माणूस काय करणार आम्ही आमची कंडिशनच नाही माझा मुलगा छोटा आहे एकदम शाळा शिकत आहे माझी मुलगी पण लहान आहे खायचे का काय बियायचे काही आमची परिस्थिती झाली इथं आणि राहायचं कुठं हे तर मोठं संकटच आहे आणि जेवायचं काय आहे परिस्थिती अशी आमची परिस्थिती झाली इथं खरं तर कोकणी माणूस प्रत्येक संकटाला मोठ्या निर्धाराने सामोरं जातो परंतु आभाळच फाटलं आहे तर ठिगं लावायचं तरी कुठं असा प्रश्न शीतलताईंकडे पाहिल्यानंतर उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही कॅमेरामन निलेश सोनावणेसह प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड